परिचय आपल्याला होत जाईल. चला यशस्वी होऊया असा मंत्र ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला दिला असे विवेक म्हेत्रे सर, सुपर अचीवर विवेक म्हेत्रे असं त्यांना म्हणायला मला आवडेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. म्हेत्रे सरांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. नमस्कार. महाराष्ट्र सेवा संघाच्या या वास्तूमध्ये, या पवित्र वास्तूमध्ये आज निलेश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे. यापूर्वीच्या पर्वांना मी स्वतः उपस्थित राहिलेलो आहे. अष्टगणपती अष्टदिशा तसं हे आठवं पर्व खूप महत्वाचं आहे. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित झालेला आहात हे पाहून मला स्वतःला खूप आनंद होतोय. उद्योजक होणारच, यशस्वी होणारच या कल्पना अनेक तरुणांच्या मनामध्ये असतात किंवा आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावरती या कल्पना माणसांच्या मनामध्ये येतात. भारतातला एक सर्वे असं सांगतो की साधारणपणे दरवर्षी 7.5 लाख नवे उद्योग या देशात नोंदले जातात. पुढे काय होतं त्यांचं? साधारणपणे 3 ते 4 वर्षाच्या आत यातले 90% उद्योग बंद पडतात. साधारणपणे 7,000 उद्योग हे पुढे चालू राहतात आणि त्यातले जेमतेम 25 ते 50 उद्योग नंतरच्या 10 वर्षांमध्ये ब्रँड होतात. मग हे जे एवढे 7 लाख तरुण ज्यांना उद्योजक व्हायचं असतं, ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी ते स्वप्न असतं की आपणही उद्योजक व्हावं, ते का होत नाहीत याचा जेव्हा मी गेली काही वर्ष अभ्यास करत होतो तेव्हा जे काही मला निष्कर्ष सापडले ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मुंबई दूरदर्शनवरती जवळजवळ 16 वर्ष मी 3,000+ लोकांच्या मुलाखती घेतल्या. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की यातला एकही टाटा किंवा बिर्ला घरात जन्माला नव्हता, तर सामान्य घरात जन्मलेल्या या व्यक्ती यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या मी जवळून पाहिल्या आणि या लोकांकडनं मला एक समजलं की या जगामध्ये यशाचे नियम आहेत. हॅलो, यशाचे नियम आहेत जे आम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवले जात नाही. ब्रिटिशांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही यशस्वी व्हावं ही मुळी अपेक्षाच नव्हती आणि तीच शिक्षण पद्धती आजही आम्ही राबवत आहोत. आम्हाला पुस्तकी पंडित केलं जातं, पैशाचं महत्व सांगितलं जात नाही. जसं मगाशी प्रभुदेसाई सर म्हणाले, ते शिकवलं जातं काय तर अंतरून पाहून पाय पसरावेत, झट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती, हे सगळे चुकीच्या गोष्टी आमच्या मुलांपुढे गेली अनेक वर्ष आणल्या जात होत्या आणि त्यात आता भर पडली ती माध्यमांची. आम्हाला लहानपणापासून मुलांना जे सतत डोळ्यासमोर येतं, कारण आई वडील नोकरीला जातात, घरात टीव्ही हा त्यांचा सोबती बनतो, नको नको दाखवणाऱ्या ज्या केबल्स वाहिन्या तुमच्या घरात घुसलेल्या आहेत ते मुलांना एवढंच दाखवतात की एक ग्लॅमर आणि क्रिकेट हेच काहीतरी रोल मॉडेल आहेत. या जगामध्ये यशस्वी म्हणजे कोणतं? सिनेनट, सिनेनटी किंवा क्रिकेटपट्टू. असं एकही चॅनेल नाही की ज्या चॅनेलवरती यशस्वी उद्योजकांचं मोठेपण किंवा ते कसे घडले हे दाखवलंच जात नाही. तर मुलांचा काय दोष आहे? त्यांना जे बघायला मिळतं ते व्हायचं स्वप्न पाहतात आणि मग आमचे यशस्वी होऊ इच्छिणारे उद्योजक सुद्धा आयुष्यभर स्वप्नच पाहतात. या देशाला मोटिवेशन ट्रेनरची गरज आहे. 113 कोटीच्या या देशामध्ये 150 सुद्धा मोटिवेशन ट्रेनर नाहीत, इतके आम्ही अल्पसंख्याक आहोत. मोटिवेशन ट्रेनर्सच्या कार्यक्रमांना फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यांची पुस्तकं संपतात, त्यांच्या कार्यशाळांना लोक जातात, पण त्यातनं नेमकं काय घ्यायचं याचीही कल्पना लोकांना नसते आणि मग तिथेही लोकांची फसगत होते. माणसं यशस्वी होत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये मुळात आपण यशस्वी होऊ की नाही याविषयी एक प्रश्न असतो, समस्या असते. ध्यास कसा असा लावा, मोदींसारखा असा लावा, या माणसाने स्वतःसाठी नाही तर देशासाठी मी काहीतरी करणार आहे हे आधी लोकांच्या मनात बिंबवलं आणि म्हणून ते यशस्वी झाले. आमचे उद्योगपती जेव्हा मनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याची कल्पना करतात तेव्हा मी कसा मोठा होईन, माझी फॅमिली कसा पैसा मिळवेल, मी कसा परदेशात जाऊन चैन करीन याचाच जर विचार करणार असतील तर ते कधीही मोठे होणार नाहीत. या उलट मी देशाला काहीतरी वेगळी सेवा देऊ शकतो, मी समाजासाठी काहीतरी देऊ शकतो ही भावना घेऊन जेव्हा एखादा उद्योजक या जगात येतो तेव्हा त्याचा उद्योग सैतान किंवा परमेश्वर सुद्धा अडवू शकत नाही, त्याला कोणी रोखू शकत नाही. तेव्हा यशस्वी उद्योजकाच्या मानसिकतेमध्ये काय असायला हवं जे मी यांच्याकडनं शिकलो ते मी तुमच्यासोबत काही मिनिटांमध्ये शेअर करणार आहे. मित्रांनो, या जगामध्ये यशाचे नियम आहेत आणि ते फक्त 3% उद्योजकांना कळतात. बाकीचे उद्योजक आपल्या पद्धतीने व्यवसाय करत असतात, जसं मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, ते त्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. मग कुठेतरी अशा एका प्रवासाच्या टप्प्यावर येतात की ज्या वेळेला ते नवीन शिकणं सोडून देतात. मला सगळं माहिती आहे, माझ्याकडनं येणारा नोकरीला येणारा माणूस हा लाचार आहे म्हणून माझ्याकडे नोकरीला येतो, मी त्याच्यावर उपकार करतो, ही भावना ज्यावेळी बळावत जाते तेव्हा त्या उद्योगाची घसरण सुरू होते. आणि असे अनेक घसरण झालेले तथाकथित
धडपडणारे उमेदवार उद्योजक मी जवळून पाहिले आणि मग कुठेतरी ते फ्रस्ट्रेशनच्या मागे जातात, डिप्रेशनच्या मागे जातात, दुसऱ्याचा हेवा करू लागतात की आमच्याचा उद्योजक कसा चालतो, मी पण त्याच उद्योगात होतो, माझा का चालला नाही, तर आत्मपरीक्षण करत नाही. यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी आधी स्वतः एक उत्तम भंगारवाला व्हायला पाहिजे असं मला वाटतं. रस्त्यात न जाणारा भंगारवाला पाठीवर एक गोंपट घेतो, जे जे मिळेल ते टिपतो, मग मुक्कामाच्या ठिकाणी येतो, मग सॉर्टिंग करतो की त्यात सोना आहे का, चांदी आहे का, लाकूड आहे का, प्लास्टिक आहे का, आणि त्याचा योग्य तो विनियोग करतो. या पद्धतीने डोळ्याचा कॅमेरा करून, मेंदूचा कॉम्प्युटर करून जर उद्योजक वागेल तर त्याचा उद्योग भंगारवाल्याचा न राहता त्याचा सोन्या चांदीचा होऊ शकतो, हे मी जवळून पाहिलेलं आहे. परंतु यासाठी आपला पेला रिकामा आहे, तो रिकामा राहिला पाहिजे याचीही कटाक्षाने तुम्ही नोंद घ्यायला पाहिजे. पेला रिकामा राहणं म्हणजेच काय, तर समोरच्या माणसाला त्याचं ज्ञान, त्याचे अनुभव तुमच्या पेल्यात टाकण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे, तर काहीतरी शिकता येतं. आज अनेक उद्योगपती मी पाहतो की त्यांच्या उद्योगामध्ये इतके व्यग्र आहेत की ते वाचत नाही. व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवरती अतिशय व्यग्र असतात पण ते वाचन नव्हे. फेसबुकवरती नट्यांचे फोटो पाहण्यापेक्षा आपल्या उद्योगाच्या जाहिराती फेसबुकवर झळकवता येतात हे सुद्धा उद्योजकांना माहिती नसतं की फेसबुकचा उपयोग हा बिझनेससाठी अतिशय चांगला करता येतो आणि आज अनेक जगातल्या अनेक संस्था त्या पद्धतीने करत आहेत. पण आमच्याकडचे तरुण हातामध्ये मोबाईल ऍप घेऊन फेसबुकवर व्हॉट्सअपवर प्रचंड वेळ घालवतात, वाचन करत नाहीत. मित्र, मी जेव्हा एमबीए करत होतो अनेक गोऱ्या लेखकांचे जाडजाड ग्रंथ वाचत होतो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या ग्रंथांमध्ये दिलेली अनेक तत्व माझ्या महाराष्ट्रामध्ये 300-350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या संतांनी लिहून ठेवलेली आहेत, पण ती आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी लिहिली आहेत म्हणून आमच्याकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची एक फॅशन तरुणांमध्ये आलेली आहे. मॅनेजमेंटची सगळी तत्व दासबोधामध्ये आहेत, मनाच्या श्लोकांमध्ये आहेत, हरिपाठामध्ये आहेत आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहेत. ज्ञानेश्वरांनी अवघ्या 23 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काय लिहून ठेवलंय ते एखादा मॅनेजमेंट गुरु सांगणार नाही एवढं लिहून ठेवलेलं आहे. मी जेव्हा एखाद्या धडपडणाऱ्या तरुणाला सांगतो की बाबा रे, तू ज्ञानेश्वरी वाचलीस का, दासबोध बघितलायस का, हरिपाठ तुला ठाऊक आहे का, तर तो काय म्हणतो तरुण, हे काय माझं वय झालंय का, वाचन ना मी 70व्या वर्षी, वाचन ना रिटायर झाल्यावरती. रिटायर झाल्यावर? अरे 65व्या वर्षी वाचायचं यशस्वी कसं व्हायचं, 65व्या वर्षी वाचायचं संसार कसा करायचा, 65व्या वर्षी समजायचं पैशाचं महत्व, उपयोग काय, म्हणजे तेव्हा चणेत पण दात नाहीत. आणि आजची तरुणाई ही जी ब्रिटिशांच्या किंवा अमेरिकेतल्या युरोपातल्या नको नको त्या गोष्टींच्या मागे पडलेली आहे, पण माझ्या इथे सोनं आहे पण आम्ही ते वाचत नाही. मी म्हणतो ठीक आहे, अख्खं पुस्तक नका वाचू, निदान त्यातलं सार वाचा, सार रूपी पुस्तक नाही.